चिकोडी तालुक्यातील सदरगा शहरात रुद्रा स्पोर्ट्स अँड फिटनेस या व्यायाम शाळेचं उद्घाटन गीताश्रम मठाचे मठाधीश डॉ श्रद्धानंद स्वामी आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सदरगा पोलीस स्टेशनचे PSI भरत गौंडा, दत्तसाखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण देसाई, प्रकाश पाटील, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक राहुल हाडे, नगराध्यक्ष अभिजित पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, बाळासाहेब पाटील, ॲडव्होकेट रमेश देसाई, युवराज घोरपडे, नगरसेवक बसवराज हनबर उपस्थित होते. आरोग्य हीच सर्वात श्रेष्ठ संपत्ती आहे, शारीरिक संपत्ती जोपासणं ही काळाची गरज आहे. आजचा तरुण वर्ग हा व्यसनाधीन होत चालला आहे, त्याला खरी अध्यात्माची जोड देऊन शारीरिक सुदृढता निर्माण केल्यास नवीन सुविचारी असं समाज उदयाला येईल असं मत डॉ श्रद्धानंद स्वामीजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडलं. व्यायामशाळा ही फक्त पुरुषासाठी असते हा समज दूर करून तरुणींनी यामध्ये सहभाग घ्यावा व स्त्रियांचं सबलीकरण करावं असा सल्लाही दिला. या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर चिंचणीकर, श्रीमती प्रधाने, महादेव मदाळे, बाहुबली कलाजे, व्यायामशाळेचे संस्थापक दिगंबर मिरजकर, बाळासो यादव, विनायक जाधव, सुरेश बडिगेर, श्रीत वनायक यांच्यासह शहरातील अनेक स्त्री पुरुष युवक युवती हजर होते. मराठी एस न्यूजसाठी सदलग्याहून सीमा कदम.